तांबवे येथील कैलासवासी सौ शोभा पवार शिक्षक सेवकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. सभासद सुरक्षेसह विविध विषयांवर झाली चर्चा. कराड तालुक्यातील कैलासवासी शोभा पवार शिक्षक सेवकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या चेअरमन वर्षाताई पाटील अध्यक्षस्थानी होत्या. शिलादेवी पाटणकर, पी एम पवार, एम जे पाटील यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. सभासदांच्या आर्थिक विकासाबरोबरच त्यांची सुरक्षाही गरजेची आहे. या पार्श्वभूमीवर शोभा पवार पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल असे प्रतिपादन संस्थेच्या चेअरमन वर्षाताई पाटील यांनी केले. यावेळी सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने 10वी 12वीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या सभासद पाल्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मुख्याध्यापकपदी पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापकांचाही सन्मान करण्यात आला. पूजा फल्ले यांनी सभेचे अहवाल वाचन व प्रोसिडिंग वाचन केले. पी एम पवार यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सभासद उपस्थित होते. एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.